नेवासा येथे महसूल कर्मचाऱ्यांनी 26 नोव्हेंबर रोजी ठिय्या मांडून एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग घेतला. यावेळी सदर कर्मचाऱ्यांनी मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करत यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात यावे. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात येऊन पदे भरतानाच अनुकंपा तत्वावरील नियुक्त करण्यात याव्या. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे. वेतन श्रेणी त्रुटी दूर करण्याच्या संदर्भातील बक्षी समित्यांचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करण्यात यावा. अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करण्यात यावे. दरमहा 7,500 रुपये बेरोजगार भत्ता मंजूर करण्यात यावा. प्रत्येक गरीब व्यक्तीला दरमहा 10 किलो अन्नधान्य पुरवठा करण्यात यावा. प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगा मार्फत किमान 200 दिवसांचा रोजगार मिळेल असे धोरण चालू करण्यात यावे. इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करण्यात यावी अशी मागण्या यावेळी निवेदनात मांडण्यात आल्या. या संपामध्ये महसूल कर्मचारी राजेंद्र वाघ, उत्तम रासकर, डी रत्काटे, विजय धोत्रे, मिलिंद नवगिरे, तुकाराम तांबे, आनंद सिंग गुनसिंगे, ओ आर खुपसे, एम ए डोळस, पी जी नवरे, एस बी क्षेत्रे, व्ही पी नायमाने, सुदर्शन दुर्योधन, एम डी गांगुर्डे, श्रीमती आर जी वाघमारे, श्रीमती मोडसे, सुशीला खोमने सहभागी झाले होते. राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समिती अहमदनगर, आज मित्र हो आपण संप यशस्वी करण्यासाठी बसलेलो आहोत. खरी मागणी आपली अशी आहे, आपण जे कर्मचारी अनुकंपा करण्यासाठी ते भरावेत आणि जे नवीन लागलेले आपले कर्मचारी आहे त्यांना पेन्शन लागू करावी अशी प्रमुख मागणी आहे. आणि आपल्या सर्व रिक्त पद भरावेत यासाठी आम्ही नेवासा तालुक्यातून सर्व कर्मचारी आज या ठिकाणी संपामध्ये सर्व सहभागी झालेलो आहोत. कृपया वरिष्ठ पातळीवर आमचा सर्वांचा विचार करावा ही प्रमुख मागणी आहे आमची. व्ही आय पी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.